नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्यासाठी आजपासून टार्गेट माझा पोलीस भरती सिरीज सुरू करणार आहोत। तर आजची पहिली सिरीज आहे, तर याच्यामध्ये सामान्यांवर आधारित प्रश्नसंच, बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्नसंच, करंट अफेअर्स, संपूर्ण पोलीस भरतीच्या सिलेबसावर आधारित संपूर्ण प्रश्नसंच, तसेच मागील भरती प्रश्नपत्रिका देखील आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत। तर आपल्याला जर ही आजची सिरीज आवडली तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, म्हणजे पुढे देखील ही सिरीज पुढे कंटिन्यू करणार आहे। तर चला मग आजच्या सिरीजला आता सुरुवात करूया। तुम्हाला जर उत्तर आलं तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर कॉमेंट करायचं आहे। तर बघा, आजच्या सिरीजमध्ये पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश सार्क सदस्य नाही? त्याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे। तर खालीलपैकी सार्क सदस्य नसलेला देश आहे म्यानमार। याचे सदस्य आहेत भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान। अफगाणिस्तानचा नंतर समावेश करण्यात आलेला आहे। तर याची जी स्थापना आहे, नेपाळची राजधानी काठमांडू येथे 16 जानेवारी 1987 रोजी सार्क सचिवालयाची स्थापना झालेली आहे काठमांडू येथे। दुसरं आहे, हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर हिडनबर्ग ही रेषा जर्मनी व पोलंड या देशाशी संबंधित आहे। तर तशाच आणखी काही रेषा आहेत, मॅकमोहन रेषा ही भारत व चीन देशाशी संबंधित आहे, रेड क्लिप रेषा ही भारत आणि पाकिस्तान, हिडनबर्ग ही जर्मन आणि पोलंड या देशाशी संबंधित आहे, 38 समांतर रेखा ही उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाशी संबंधित आहे, मँगिनांट ही रेषा जर्मनी आणि फ्रान्सच्यामध्ये आहे, 49 समांतर रेखा ही USA आणि कॅनडाच्यामध्ये आहे, मेन रहीम रेखा ही रूस आणि फिनलँडच्यामध्ये आहे, आणि ड्युरन रेषा ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्यामध्ये आहे। तिसरं आहे, योग्य वेळी हल्ल्याची सूचना देणारी फाल्कन रडार भारताने टिमटिम या देशाकडून मिळवली आहे? त्याचं उत्तर आहे, योग्य वेळी हल्ल्याची सूचना देणारे फाल्कन रडार हे भारत देशाने इस्रायलकडून मिळवले आहे। त्याला इस्रायली फाल्कन असं देखील म्हटलं जातं। चौथा आहे, इंद्रावती अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तसं उत्तर आहे, इंद्रावती अभयारण्य हे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। आणि या इंद्रावती अभयारण्याची स्थापना ही 1981 साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला होता। पाचवं आहे, भारतीय संविधानात कोणत्या परिशिष्टामध्ये राज्यसभेच्या जागांचे विभाजन केले आहे? त्याचं अचूक उत्तर आहे, भारतीय संविधानात परिशिष्ट 4 राज्यसभेच्या जागांचे विभाजन केलेले आहेत। त्याच्यामध्ये एकूण 12 परिशिष्ट आहेत राज्यघटनेमध्ये। तर पहिल्या परिशिष्टामध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर परिशिष्ट 2 राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्यांच्या पगाराचे तपशील देण्यात आलेला आहे। परिशिष्ट 3 विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने देण्यात आलेले आहे। परिशिष्ट 4 राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवा याची नोंद आहे। 5 अनुसूचित जाती जमाती प्रशासन व नियंत्रण, 6 उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन, परिशिष्ट 7 केंद्रसूची, राज्यसूची व मध्यमवर्ती सूचींचा समावेश आहे, परिशिष्ट 8 राष्ट्रीय भाषांची माहिती आहे आणि 9 विविध कायद्यांची माहिती आहे, 10 पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती आहे आणि 11 पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत आणि परिशिष्ट 12 नागरी प्रशासन याविषयी तरतुदी आहेत। हे देखील महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। 6 प्रश्न आहे, कायद्यापुढे सर्व समान असतील, कायद्याचे संरक्षण सर्वांना समान प्रमाणात मिळेल असा समानतेचा हक्क भारताच्या संविधानातील कोणत्या कलमाद्वारे प्राप्त झाला आहे? भारताच्या संविधानातील 14 कलमाद्वारे प्राप्त झालेला आहे। 7 आहे, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तीने झालेले आहे? तर भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण हे 73 व 74 घटनादुरुस्तीने झालेले आहे। 8 प्रश्न आहे, 55 ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे, 55 ज्ञानपीठ पुरस्कार हा अक्कीतम अच्युतन नंबूतिरी यांना मिळालेला आहे आणि 2016 मिळाला होता शंख घोष, 2017 मिळाला होता कृष्णा सोपती आणि 2018 मिळाला होता
अमिताभ घोष आणि ह्या 55वा ज्ञानपीठ पुरस्कार 2019 मिळालेला आहे. किदम अच्युतम नंबुदिरी यांना मिळालेला आहे. 9 आहे, नुकताच पहिला क्रिकेट वर्ल्ड कप या संघाने जिंकला. तर आत्ताच नुकता महिलांचा जागतिक वर्ल्ड कप झालेला आहे, तर त्यांचा तो संघ आहे तो ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना जिंकलेला आहे किंवा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. 10 आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 11वा भारतीय विद्यापीठ कायदा कधीच अस्तित्वात आला. तसं असू उत्तर आहे, भारतीय विद्यापीठ कायदा हा 1904 साली अस्तित्वात आला. खालीलपैकी आकारमानाने सर्वाधिक क्षेत्रफळाचे संघराज्य कोणते. त्याचं उत्तर आहे अंदमान निकोबार. 13वा आहे, खालीलपैकी कोणता न्यायालयाचा प्रकार नाही. त्याचं उत्तर आहे आरोग्य हा न्यायालयाचा प्रकार नाही, बाकी फौजदारी महसूल व ग्राहक न्यायालय आहेत. 14वा, लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरू होते. त्याचं उत्तर आहे लोकसभेचे अधिवेशन हे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने सुरुवात होते. 15वा, भारताच्या कायदेमंडळास काय म्हणतात. तर भारताच्या कायदेमंडळास संसद असं म्हटलं जातं. 16वा आहे, खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह हा आरती प्रभू यांचा नाही. तर आरती प्रभू यांचा काव्यसंग्रह नाही, तो म्हणजे उत्कट जीव घेण्या धगीवर, तो काव्यसंग्रह आहे प्रज्ञा पवार यांचा. 17वा आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे. त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. आणि या आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 साली झालेली आहे. आणि त्याचे न्यायमूर्ती आहेत HL दत्तू हे त्याचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष हे एक तर न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश असतात. 18वा आहे, कुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे. त्याचं अचूक उत्तर आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या ठिकाणी आहे. तर उद्यान भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात हे उद्यान वाघासाठी आरक्षित करण्यात आलेले आहे. 19, भारतीय राज्यघटनेनुसार आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते. तर भारतीय राज्यघटनेनुसार आणीबाणी ही 3 प्रकारे अंमलात आणता येते. तर पहिली आहे राष्ट्रीय आणीबाणी, जेव्हा राष्ट्र व त्याचा मोठा हिस्सा आपत्कालीन स्थितीत असतो तेव्हा. दुसरा आहे प्रादेशिक आणीबाणी, जेव्हा एखाद्या राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा. आणि तिसरा आहे आर्थिक आणीबाणी, जेव्हा भारताचे आर्थिक स्थैर्य व पत धोक्यात असते तेव्हा. 3 प्रकारची आणीबाणी आहे. 20वा, कोणत्या रोगात रक्तबिंबिकाचे प्रमाण खूप कमी होते. तर डेंग्यू या रोगामध्ये रक्तबिंबिकाचे प्लेटलेट्सचे प्रमाण खूप कमी होते. 21वा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे प्रधानमंत्री असतात. तर नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 साली झालेली आहे आणि त्याचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. 22वा, चुकीची जोडी ओळखायची आहे. यापैकी लेखकाने पुस्तक दिलेलं आहे, तर याच्यापैकी चुकीची जोडी आहे 4 नंबर, गीताई लोकमान्य टिळक. तर गीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे मराठीत केलेले ओळीबद्ध भाषांतर आहे. 23वा, कोणती नदी पूर्ववाहिनी नदी आहे. तर यापैकी पूर्ववाहिनी नदी असलेली ती म्हणजे पैनगंगा. तर पैनगंगा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. पूर्ववाहिनी नद्या आहेत गोदावरी, भीमा, कृष्णा. आणि पश्चिमवाहिनी नद्या आहेत तापी, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्री. 24, मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपेटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो. त्याचं उत्तर आहे मानवाच्या यकृत या इंद्रियावर हिपेटायटिस बीचा प्रादुर्भाव होतो. 25, कोणता प्रत्यक्ष कर आहे. तर कराचे 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर.
तर प्रत्यक्ष करामध्ये करमणूक हे प्रत्यक्ष करामध्ये येतं. आणि शेवटचा प्रश्न आहे, याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. तो प्रश्न आहे, यापैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. याचं उत्तर आपण पुढील व्हिडिओच्या शेवटी पाहणार, सुरुवातीला पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांदेखील हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.